हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पा चरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी आणि आमच्या बाजूच्या ताईनं लोणचं बनवणार आहोत. त्यांनी मला ना लोणचं दिलेलं, त्यांनी बनवलेलं आधी, तर त्यांनी मला टेस्टसाठी दिलेलं लोणचं आणि ते आमच्या घरात सगळ्यांनाच आवडलं, खूप आवडलं. तर म्हटलं की आज आपण ते बनवूयात, कारण अगस्त्य गेला त्याच्या मामाकडे, तर थोडा वेळ होता म्हणून मग ताईंना सांगितलं की आपण बनवूयात. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. आणि त्यांनी मस्त खूप छान बनवलेलं होतं लोणचं. तर तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही आमची रेसिपी नक्की फॉलो करा. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवते. बघा, कैऱ्या आणलेल्या, 2 किलो कैऱ्या आणल्यात मी. आणि त्यांनी ना मोठे मोठे तुकडे केलेले, पण मी घरी परत कापले तर ते कसे तरी झालेत आबा ओबड धोबड. आणि असे सकाळपासून असे ठेवलेले मी एका नॅपकिनवरती सुकवत ठेवलेले, आणि त्याला काय मीठ हळद वगैरे असं काहीच लावलेलं नाही आहे. आणि बाकीचे मसाले काय लागणार आहेत ते पण दाखवते. बेडेकर लोणचे मसाला आहे, तो 50 ग्रॅम घेतला आहे आपण. हा ना, बेडेकरचा लोणचे मसाला आहे, आपण 50 ग्रॅम घेतला आहे. हे लाल तिखट आहे, तर हे मोठे साधारण 3 चमचे आहेत. ही बडीशोप आहे 50 ग्रॅम. आणि खडे मसाले घेतलेले, ते मी तुम्हाला दाखवते किती घेतलेले. तर ते पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत सगळे. चवीपुरतं मीठ आहे, खूप जास्त घ्यायचं ना, नाही तर मग लोणचं खारट होईल. त्याच्यामुळे आम्ही अंदाजेच घेतलं आहे. म्हणजे तर ही धने पावडर आहे, ही 100 ग्रॅम घेतली आहे, धने पावडर 100 ग्रॅम घेतली आहे. आणि ही आपली मोहरीची डाळ, ही पण मोठे 3 चमचे घेतले आहेत. आणि थोडी मिक्सरमधून ना फिरवून घेतले, त्याच्यामुळे ती जरा बारीक झाली, नाही तर खूप जाड जाड राहते आणि मग तेलात गेल्यानंतर खूप फुगते. म्हणून थोडी मिक्सरमधून फिरवून घेतले. आणि एवढा लसूण घेतला, म्हणजे एक मोठी वाटी भरून एवढा लसूण बारीक चेचून घेतलेला आहे. गूळ घेतला आहे मी 1 किलोपेक्षा थोडा कमी घेतला आहे, म्हणजे 1.5 किलोच्या आसपास घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे गूळ. त्यानंतर हे आता आम्ही तेल असं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकलेत, तमालपत्र आणि एक 7-8 वेलची टाकले, सॉरी लवंग टाकले. आणि आता तेल गार करायला ठेवलं आहे. ते गार झाल्यानंतर मग हे सगळे त्याच्यात मसाले मला ॲड करायचे आहेत, गूळ ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं ॲड करून झाल्यानंतर. 3 चमचे बडीशोप घेतली आणि ही मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. ही बघा, तुम्हाला मी दाखवलेली मसाल्यांमध्ये घेतली आहे ती बडीशोप. त्याच्यानंतर मोहरीची डाळ, ती पण आहे बघा, अशी आधी एवढी जाड होती म्हणून ती मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घेतली, जरा बारीक झाली आहे. जास्त एकदम चुराने करून घ्यायचा. हे बघा, आपण एवढे खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये 5 तमालपत्र आहेत, 10-12 लवंग आहेत, मिऱ्याचे दाणे घेतलेत 17-18च्या आसपास असतील, आणि थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, ह्या भार्गवची मम्मी, तर ह्या ताईच मला दाखवणार आहेत कसं बनवायचं लोणचं, कारण मी आधी कधी बनवलं नाही. मम्मीला हेल्प वगैरे करायची, पण असं स्वतःहून कधी बनवलं नाही. तर आता ताई दाखवत आहेत, बघूयात. मला असं जमलं तर पुढच्या वर्षीपासून माझं मी एकटीच बनवणार. तर मी बनवलं होतं लोणचं, त्यांना आवडलं लोणचं खूप, त्याच्यामुळे त्या बोलले मला पण बनवून द्या. म्हणून आम्ही आता करतोय प्रयत्न लोणचं बनवण्याचं. बघा कसं आवडतं, तुम्हाला रेसिपी कशी आवडते नक्की सांगा आम्हाला. हे सगळी तयारी तर मी तुम्हाला दाखवली, मसाले वगैरे घेतलेले, पण आता तेल गरम आहे म्हणून आम्ही थांबलोय. तर तेल गार झालं की त्याच्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते. तर तेल आपलं ना थोडं कोमट झालंय, तर सगळ्या मसाल्यांवरती थोडं थोडं टाकून घेऊयात, म्हणजे मसाले पण असे कच्चे वाटणार नाही. त्याचा सुगंध पण आता छान येतोय, लसणाचा वास पण छान यायला लागलाय. सगळ्यावर असं टाकून मिक्स करून घेतोय. त्याच्यावर टाकलं ते लोणचा मसाला, त्याच्यावरती मस्त यायला लागला. टाका पाहिजे तर मी हलवते. सगळे मसाले सगळ्यांवरती टाकून घ्यायचं ना थोडं थोडं.
मम्मीने दिलेली चना पावडर. खडा मसाला पण बनवलाय तिने, तो पण त्यातला आपण घ्यायला पाहिजे होता थोडासा. वास मस्त येत होता. बघा आपण असे सगळे मसाले आता मिक्स करून घेऊयात, सगळं एकत्र करून टाकला. मस्ती बघा पोरांची किती चालली आहे. थोडीशी हळद आणि हिंग पण मिक्स केलं, ते राहिलेलं आमच्याकडून, तर ते पण मिक्स केलं आणि आता सगळं हलवून घेते. मोठे आहेत म्हणून जर राहिले तरी चालेल ना. मस्त आता एकदम भारी वासायला लागला आहे लोणच्याचा. ते मसाल्याने वास छान येतो ना. लसूण ते आपण रेडीमेड आणतो, ते त्या मसाल्याचा मस्त वास येतो. लागेल तसं टाकूया, बाकीच ठेवून देऊ. म्हणून मग त्याच्यातून ताई ते मेथी दाणे लवंग तेजपत्ता हे सगळं काढून घेते. म्हणजे बाकीचं तेल जर नको असेल आपल्याला तर वापरता येईल ना. मम्मी आजी बनवायचं आहे ना, फक्त बघायचं काम होतं, केलं नव्हतं काही. त्यांना सगळ्याचं खूप मोठी प्रोसेस आहे, काय काय लागतं आणि साठवणीच आहे ना, त्याच्यामुळे मग भीती वाटायची करायला. मी केलंच नाही, बाकीच्या गोष्टी करते. पण हे लोणचं वगैरे नाही, लोणचं पापड ते काय नाही बनवलं अजून. एक ते नाही झालं तर चांगलं, नाही तर मग बिघडून जातं. हा ना, ते नाही मी करेन. नाही नाही चालेल ना, ते मला केव करणार, वॉच करणार. स्वराची मम्मी नाही आहे, स्वराची मम्मी असते तर अजून बडबड. त्यांना हा पण ते बरं पण वाटतं, आपलं चालू राहतं थोडं थोडं. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. थोडस कोमटच आहे मिक्स, म्हणजे गूळ पण विसळून जाईल. मी थोडं ठेवले, ठेवायचं नाही तेवढं की टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकून सगळं कालवून घ्यायचं. तांबड गोड तिखट मिक्स होणार आहे आपलं. तुम्हाला जास्त गोड नको असेल ना तर तुम्ही गूळ कमी टाकू शकता. नुसतं आंबट पाहिजे असेल तर गूळ नाही टाकलं तरी पण चालेल. पण आम्हाला आंबट गोड ताईंनी जे बनवलेलं सेम तसंच पाहिजे, म्हणून आम्ही तेवढं जे त्यांनी सांगितलंय मेजरमेंट तसंच घेतलंय. मी काही कमी जास्त काहीच नाही केलं. झालं मिक्स करून सगळं. तेल टाकावं लागेल ना ताई अजून. आता कया थोड्या थोड्या टाकून मिक्स करून घेतोय. काढू का तुमच्या डिश आणते.
म्हणजे सगळा मसाला पूर्ण सगळ्या कैऱ्यांना लागेल. ऐश्वरी दीड आले ना, त्यांनी पण लोणचं खाल्लं, त्यांना पण जाम आवडलं. मला तर आपल्याला पण कर म्हटलं, हा सांगितले म्हणले मी नाही नाही करूयात. आम्हाला पण नाही आवडत, आणि त्याचा कलर पण वेगळा असतो, विकतचं जे असतो त्याचा कलर वेगळा लागतो. ते नुसतं खार खार, आपल्या घरचं एकदम टेस्टी. थोडस का ना, पण ते घरचं पाहिजे, घरचं पाहिजे. आपल्याला वेफर्स पण करायचे होते ना बटाट्याचे, आता तुम्ही मोठे बटाटे आणून कधी येणार, पण मला पण करायचेच आहे आल्यावर. थोडेसे आपले दोन चिवडे आणि होईल वाटत आहे. कारण अजून ते वरती येईल ना पाणी, पाणी सुटेल, तेल तेल सुटेल. दुसऱ्या एका बरणीमध्ये अजून काढून काढून बरणी दुसरी अजून आणायला लागेल अशी काढून घेते. किंवा एक प्लॅस्टिकचा डबा आहे का? प्लॅस्टिकचा आहे ना, काचेच पण छोटा आहे ना. हे जास्त झालं ना, बरणी आमची छोटी पडली, तर आम्ही आता थोडं काढून घेतो त्याच्यातलं आणि एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवून देतो आहे. कारण हे तेल आता थोडं थोडं वरती येत जाणार, कारण आता थोडी स्पेस पाहिजे, हवा पाहिजे राहायला. त्याच्यात काढून घेतो आहे. आपलं लोणचं तोंडाला पाणी सुटले त्याला बघून खायची इच्छा होते लगेचच. मस्त दिसतंय ते, एकदम भारी. आता टेस्ट करू झाल्यानंतर आणि तुम्हाला पण सांगू की कसं झालंय ते. मी ह्याच्यात काढून घेतलंय थोडस. तर ह्याच्यावरती एक सुती कपडा लावून ठेवणार आणि हे असं रोज वर खाली करणार, त्याला हलवणार. नाहीतर जर आपण तसंच ठेवलं तर त्याला बुरशी येईल. आणि तेल कमी वाटलं तर तेल आपण अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. मग ताई तेल आपलं गरम करायचं, परत मध्ये कोमट करून घ्यायचं आणि मग टाकायचं ना. आता आमचं लोणचं बनवून झालेलं आहे आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ताई बाय करा.